या पद्धतीनं त्या गाडीचा अपघात झाला म्हणून ऐकायला मिळालं. ते म्हणजे असं काही घडेल याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. पण ज्यांना जवळून व्हायची आहे या कुटुंबियांची, त्यांना कदाचित हे ठाऊक असेल की गेल्या वर्षा 2 वर्षामध्ये एका पाठोपाठ एक आघात या कुटुंबियांच्या देतात. शासनाचं नेतृत्व सोडायला लागलं, कुटुंबामध्ये काही व्यक्ती गेल्या, कुटुंबामध्ये काही व्यक्तींना गंभीर आजारातून द्यावं लागलं आणि आता या ठिकाणी सायरस हुसेनचा हा अपघात. अशी संकटाची दुर्दैवानं मालिका या विस्ती घरावर आली का काय असंच या ठिकाणी दिसतं. पण एक गोष्ट खरी की या देशातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प, रस्त्यांचे प्रकल्प असतील, अनेक उद्योगांचे प्रकल्प असतील, धरणांचे प्रकल्प असतील, असे अनेक क्षेत्रामध्ये छापोजी फालंजी या कुटुंबियांचं योगदान होत आहे. देशाच्या उभारणीसाठी त्यांचं योगदान होत आहे आणि त्यांच्या प्रतिनिधी नव्या पिढीचे आज सायरस हुसेन आपल्यामध्ये राहिले नाहीत हा एक देशाच्या दृष्टीनं धक्कादायक असा प्रकारचं वृत्त आहे. त्या कुटुंबियांच्या अशा संकटावर त्यांना एक शक्ती मिळावी अशा प्रकारची प्रार्थना मी करतो की जेणेकरून हा जो काही त्यांना एक जबरदस्त धक्का बसला आहे, जबरदस्त संकट आलं आहे, त्याला सोसायची त्यांची त्यांना शक्ती मिळव अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. साहेब, आपण अलीकडच्या काळामध्ये त्यांना कधी भेटलात? एकंदरीत त्यांचा स्वभाव कसा होता सायरस मिस्त्री यांचा? माझा तसा दैनंदिन त्यांचा संवाद होता. त्यांचा अत्यंत त्यांचे आणि त्यांच्या पत्नी आणि सुफिया आणि त्यांचे यजमान यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. ते जवळपास आठवड्यातनं एकदा किंवा 2 सगळे एकत्र जमत असाही त्यांचा समूह होता. आमचा थोडा जनरेशन गॅप होता आणि त्यामुळे व्यक्तिगत माझा त्या सगळ्या तरुण मंडळींच्यामध्ये फारसा सहभाग नसायचा. ज्या काळामध्ये सायरस हुसेनने त्याची जबाबदारी घेतली त्याच्यानंतर ते मला भेटत असत काही प्रश्नांच्यासाठी, गुरुच्या कामासाठी. पण नंतरच्या काळात माझा कधी त्यांचा संपर्क हा आला नाही. साहेब, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या हायवेवर अपघातांची मालिका आपल्याला पाहायला मिळते, अनेक अपघात होतात. आज जर आपण बघितलं तर गाडी डिवायडरवर चढली, एक लक्झरियस गाडी होती मात्र तरी देखील त्याच्यामध्ये असा हा गंभीर मोठा अपघात झाला.